आपल्याकडे कोणताही ऋतू असो चहाला तितकेच महत्त्व आहे आणि कोणी पाहुणे आल्यावर त्याला हमकास चहाला विचारण्याची पद्धत आहे. तर आपण आज बनवू फक्कड असा चहा. त्यासाठी आपण घेतला आहे चहा पावडर, गूळ आणि अद्रक किसून घेतलेलं आहे, अर्धा कप पाणी आणि दूध. चला तर आपण बनवूया आज चहा. त्यासाठी आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यात आपण टाकलं आहे 2 चमचा चहाची पावडर. किसून घेतलेलं अद्रक आपण आता त्याच्यात टाकणार आहोत आणि अद्रक टाकल्यावर आपण आपल्याला हवा तसा आपण त्याच्यात टाकणार आहोत गूळ. कोणाला गोड हवा असेल तर जास्त टाकू शकतो आणि कोणी कमी गोड चहा पीत असेल तर आपल्या आवडीप्रमाणे आपण त्यात गूळ टाकू शकतो. आता आपण या चहाला चांगले उकळू देणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की गुळाचा चहा हा आमचा फाटतो, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की चहा आपला गूळ टाकल्यावर फाटतो. पण बघा आता आपण हा चहा फाटत नाही आहे, कारण हा चहासाठी असलेला स्पेशल असा गूळ आहे. आता आपल्याला बाजारात हा चहाचा गूळ खूप सहजरित्या मिळू शकतो. हे बघा चहा किती उकळतो आहे आणि तरी देखील तो फाटलेला नाही किंवा खराब झालेला नाही आणि चहाचा रंग देखील खूप सुरेख आलेला आहे. या चहाला आपण चांगले उकळून घेऊ आणि चहा बघा किती सुंदर दिसतोय.